आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वतःच्या पोटच्या मुलीवर करीत होता बलात्कार, सैतान वृद्ध बापाला झाली जन्मठेपीची शिक्षा. कोल्हापूर येथील स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, 2 महिने मुलीला वासनेची शिकार बनवणाऱ्या सैतान नराधम बापाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश AU कदम यांनी ठोठावली जन्मठेपीची शिक्षा. दत्तात्रय दादू कांबळे वय 68, राहणार घाडगे कॉलनी कदमवाडी कोल्हापूर असे या नराधम आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी सदर केलेला युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला असून पीडित मुलीला तिच्या पतीने सोडल्याने ती वडिलांकडे राहत होती. ते दोघेच घरी राहत होते. यामुळे दत्तात्रय कांबळे याच्यातला सैतान जागा झाला आणि पवित्र अशा नात्याला काळिंबा फासण्याचे काम 2 महिने तो करीत राहिला. याला विरोध करताच मारहाणी करत होता. बापाच्या या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने माजी नगरसेविका रेखा आवळेसह शेजाऱ्यांच्या समोर कैफियत मांडली. या सर्वांनी धीर दिला. संतप्त नागरिकांनी या नराधमाला भरपूर चोप देत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या आणि वासनादात बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.